शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ऋषिकेश, फार्म टेक्निशियन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर शेतकरी बंधूंनो, आपण शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेत असतो. त्यामध्ये तुमचं फळबाग असेल, भाजीपाला पिकं असतील किंवा इतरही जे तृणधान्य किंवा डाळवर्गीय पिके आहेत ते आपण करत असतो. तर हे पिकं करत असताना आपल्याला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये महत्वाची समस्या ज्यामध्ये आपला सर्वाधिक खर्च होतो ती म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापन. तर शेतकरी बंधूंनो, ही कीड आणि रोग हे पिकांमध्ये का येतात? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे झाडांना आलेली कमजोरी. झाडामध्ये जर अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी असलं तर झाडांमध्ये बऱ्यापैकी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो. वातावरणांमुळे जे काय कीड रोग होते वातावरणातील बदलांमुळे, तो तर एक फॅक्टर आहेच, पण सर्वात जास्त महत्वाचा फॅक्टर म्हणजे झाडांमध्ये आलेली कमजोरी. तर ही कमजोरी दूर कशी करायची, याच्यासाठी कसं नियोजन केलं पाहिजे, तर ह्याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट जी रोग नियोजनासाठी आहे ती म्हणजे झाडाची मुळी. झाडाची मुळी जर चांगल्या प्रकारे चालू असेल किंवा चांगल्या प्रकारे त्याची वाढ असेल तर आपल्याला विविध प्रकारच्या कीड आणि रोगांना सामोरं जाण्यास मदत होते. म्हणजे इनफॅक्ट ते कीड आणि रोग नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे होतं. तर ही पांढरी मुळी नियोजनासाठी आपण काय काय करू शकतो? तर एक म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपण पीक लावलेलं आहे तर त्या पिकाची जी काय पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती जवळपास 30 ते 60% असली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्या मुळी क्षेत्रामध्ये जो काय वापसा आहे पाणी आहे तर ते पाणी 30 ते 60% असलं पाहिजे. आणि दुसरा 40% त्यामध्ये हवा असली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होईल. दुसरं म्हणजे जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे. तर ते सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारचे सूक्ष्मजीव येतात व ते सूक्ष्मजीव त्या सेंद्रिय पदार्थांना कुजवतात व त्या ठिकाणी जमीन भुसभुशीत होऊन पांढऱ्या मुळांची वाढ होते. त्यानंतर आपण जे पाणी देत असतो, उदाहरणार्थ डाळिंबाचं पिकच घ्या, त्या पाण्याचा ईसी जो काय आहे आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो, विद्युत वाहकता त्याला मराठीतून म्हणता येईल, तर ती विद्युत वाहकता ही कमी असली पाहिजे. जर विद्युत वाहकता जास्त असली, त्या पाण्यामध्ये जर क्षार जास्त असले तर पांढऱ्या मुळ्यावर क्षारांची एक लेअरिंग तयार होते व जे काय अन्नद्रव्य झाडामध्ये जाणार आहेत तर ते अन्नद्रव्य झाडामध्ये जात नाही. त्यानंतर हिरवळीचे पिके करून आपण आपल्या जमिनीचा कस हा सुधारू शकतो व आपल्या पांढऱ्या मुळांची वाढ अतिशय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करू शकतो. त्यानंतर जमिनीचं जे काय तापमान आहे ते तापमान आपण विविध प्रकारचे मल्चिंग्स आहेत, म्हणजे आपण थोडक्यात गव्हाचा भुसा आणि बाजरीचा भुसा हे सोडून जर दुसऱ्या प्रकारचे आपण कोणतेही शेतामध्ये हार्वेस्टिंग झालेले मटेरियल जर वापरलं व ते मूळ क्षेत्रावर जर पसरून दिलं तर त्या ठिकाणीही अतिशय चांगल्या प्रकारची मुळांची वाढ होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, जर आपण मुळांच्या वाढीवर लक्ष दिलं तर आपल्याला विविध प्रकारच्या जे काय पीक नियोजन करताना समस्या येतात तर त्या समस्यांना सामोरं जाण्यास अतिशय चांगल्या प्रकारचा आपला खर्चही कमी होतो. धन्यवाद.